तावरे आयुक्त सोलापूर महानगरपालिका। सोलापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामध्ये रुग्णांची संख्या 300 पेक्षा जास्त गेलेली आहे आणि आतापर्यंत 20 रुग्ण दगावलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर जेव्हा दगावलेल्या रुग्णांची माहिती घेतली असता बहुतेक रुग्ण हे 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत आणि कोमॉर्बिड आहे, त्यामध्ये त्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा अन्य प्रकारचे आजार आहेत। त्यामुळे असं निदर्शनास येते की कंटेनमेंट झोनमध्ये काम करत असताना ती जेव्हा कोविडचा प्रसार होतो आणि त्याची लागण जर ज्येष्ठ नागरिकांना झाली तर ते जास्त व्हल्नरेबल असतात हे दगावण्याकरता, त्याकरता जिल्हा प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की जे मोठे कंटेनमेंट झोन आहेत की रेड कंटेनमेंट झोन की जिथं 5 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेले आहेत अशा रेड कंटेनमेंट झोनमधले ज्येष्ठ नागरिकांना आपण वेगळं करायचं आणि तिथंच नजीकच्या एका मंगल कार्यालयामध्ये ठेवून त्यांच्यावर तिथं औषधोपचार करायचा। याकरता आम्ही शास्त्री नगर, बापूजी नगर, कुर्बान हुसेन नगर इथल्या जो परिसर आहे ह्या इंदिरा नगर ह्या परिसराकरता आम्ही 3 मॅरेज हॉल्स आयडेंटिफाय केलेले आहेत। त्यामध्ये एक आहे की सत्यविजय हॉल MIDC, बोली मंगल कार्यालय अशोक चौक आणि उस्ताद फंक्शन हॉल बापूजी नगर। तर ह्या ठिकाणी आम्ही ह्या भागातील कंटेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांना तिथं घेऊन येणार आहोत आणि त्याचा सर्व महापालिकेमार्फत त्यांची तपासणी आणि राहण्याची सर्व योजना करणार आहोत।